एक अनोख इंद्रधनुष्य शोधण्याच्या कामगिरीवर मनसा निघाली आहे खरी पण जमेल का तिला हे चला बघूया ना मनसाच्या या साहस मोहिमेत आपणही सहभागी होऊया गोष्टीचं नाव आहे मनसाचं अनोख इंद्रधनुष्य गोष्ट लिहिली आहे शालिनी श्रीनिवासन ओरिजिनल स्टोरी मनसा कलेक्ट्स अ रेनबो चित्र काढली आहेत पिया ॲलिज हजारिका आणि या गोष्टीचा मराठीत अनुवाद केला आहे सायली गोडसे प्रकाशन प्रथम बुक्स गोष्ट वाचली आहे आसावरी दोषी अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटवर जरूर या डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम चला चला मनसाला भेटायचंय ना छोटी मनसा तोल सावरत भिंतीवरून चालत होती आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचण्याची तिची खटपट सुरू होती ती आता झाडापाशी अगदी पोहोचणारच तेवढ्यात सळसळ असा आवाज करत काहीतरी हल्ल आणि मनसाच्या डोक्यावर धडकलं झाल तिचा तोल गेला आणि ती धाडकन खालच्या डबक्यात पडली तो कोतवाल पक्षी होता अगदी तुकतुकीत काळा मनसाच्या केसांची पिन त्याने तेवढ्यात चोरली होती अरे शा। मनसा जोरात ओरडली आंब्याचं झाड गाठता गाठता थोडक्यात हुकलं होत ऑक कोतवाल पक्ष्याने तिच्या ओरडण्याला प्रतिसाद दिला पण मनातून नक्की तो तिला हसत असणार याची मनसाला खात्री होती ए माझी पिन लगेच मला परत दे बघू त्याच्याकडे बघत मनसा ओरडली पण तो कसला थांबायला तो तर गेला सुद्धा भुरकन उडून जाता जाता त्याच्या शेपटीतलं एक चमकणार काळ पीस मात्र खाली पडलं मग काय मनसाने पिन ऐवजी ते काळं पीस स्वतःच्या केसात खोवलं वा किती छान पीस आहे तिच्याकडच्या पिसाकडे बघत टायटस कौतुकाने म्हणाला अरे माझ्याकडे प्रत्येक रंगाचं एक एक पीस आहे तू माझा पिसांचा संग्रह नक्की बघायला पाहिजेस मनसा अभिमानाने म्हणाली खरं की काय मग उद्या संध्याकाळी शाळा सुटली की येईनच मी बघायला बापरे आता झाली का पंचायत मनसा आधीच खोटं बोलून बसली होती दुसऱ्या दिवशी सकाळी मनसा अचानक खोकला काढायला लागली झालं आज शाळेत नको जाऊस ग अम्मा म्हणाली अम्मा ऑफिसला जाईपर्यंत मनसाने कशी बशी वाट पाहिली तिची पाठ फिरल्या फिरल्या लगेच ती पळत पळत बाथरूमच्या खिडकीमध्ये असलेल्या कबुतराच्या घरट्याखाली बघायला गेली तिथे पडलं होतं एक राखाडी रंगाचं पीस हा हा माझ पहिलं पीस आणखी कोणकोणते रंग असतात बर शाळेत काढलेल्या इंद्रधनुष्यातले रंग मनसा आठवू लागली तांबडा म्हणजे लाल नारंगी पिवळा हिरवा निळा पांढरा जांभळा कबुतराच्या या करड्या रंगाच्या पीसात थोडा जांभळा रंग पण आहे मनसाने मनाशी ठरवलं मग आता मी निळ्या रंगापासून शोधायला सुरुवात करते कोणकोणते पक्षी निळ्या रंगाचे असतात बर आठवलं निळकंठ पक्षी मनसा मग निळ्या पिसाच्या शोधात नाचणीच्या शेतात गेली तासाभराने निळकंठ तिथे उडत उडत आला पाठोपाठ त्याचं एक पीसही तरंगत खाली आलं चला निळा रंग मिळाला मस्तच काम झालं मनसाने आनंदाने हवेत उडी मारली हिरवं पीस मिळवणं तसं सोप होत लाल चुटूक फळ वडाच्या झाडावर बसून ओरडत असायचे मनसाला त्या झाडाखाली जमिनीवर पडलेलं हिरव्या रंगाचं एक लांब लचक पीस सापडलं त्याच्या कडा पिवळ्या होत्या आता कोणते रंग मिळवायचे राहिले नारंगी आणि लाल अजून चार तास हाताशी आहेत आणि फक्त दनच रंग मिळवणं आहे ते काय सहज मिळतील मनसा स्वतःशी म्हणाली दुपारी जेवल्यानंतर लाल पिसाचा शोध घ्यायचं मनसाने ठरवलं एक बुलबुल -बुल पक्षी सारखा घराच्या आजूबाजूला उडत असतो त्याच्या शेपटीच्या खाली लाल रंगाची पिसं दिसतात मनसाने मनाशी विचार केला बुलबुल घराबाहेर दिसत होता पण लाल पीस मात्र खाली पडलेलं नव्हतं आता संध्याकाळ झाली होती टायटस आता कोणत्याही क्षणी घरी येऊन ठेपला असता अजूनही बुलबुल त्या फांदीवर तसाच बसून होता प्लीज मला तुझ्या शेपटी खालचं फक्त एकच पीस हवं आहे अरे दे की एक मला मनसा अगदी काकुळतीने त्या बुलबुल बुल पक्षाला विनवत होती टायटस आता नक्कीच माझी खिल्ले ओढवणार मनसा वैतागून पुटपुटली ते उड्यात असा आवाज करत दोन छोटे सनबर्ड पक्षी तिच्यापाशी उडत आले मध खाण्यासाठी त्यांनी आपल्या चोची जास्वंदीच्या फुलात बुडवल्या मग ते भुरकन उडून गेले त्यांची दोन पीस मनसाच्या डोक्यावर पडली एक होत पिवळ तर दुसरं होत छोट लालसर नारंगी रंगाच व भारीच काम झालं की मनसाच्या मनात आता आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या टायटस घरी आल्यावर मनसा त्याला तोऱ्यात म्हणाली हे पीसे है प्रत्येक रंगाचं पीस आहे माझ्याकडे हॅ यात गुलाबी नाहीये पांढरं नाहीये आणि तपकिरी रंग तरी कुठे आहे मनसाने केलेल्या पिसांच्या सुंदर इंद्रधनुष्याकडे दुर्लक्ष करत टायटसने तक्रारीच्या सुरात तिला विचारलं तुला खरं ना फक्त एक चिमणीचं पीस मनसाने भोकाड पसरलं ए आम्ही बघा कजा बोलतो धन्यवाद